माजी अर्थगृह ग्राम विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील अमेरिकेतील सुप्रसिद्ध हॉवर्ड विद्यापीठात आणि सर्वात मोठ्या परिषदेत येत्या 16 आणि 17 फेब्रुवारीला सहभागी होत आहेत. सुमारे 1,000 विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील अभ्यासकांना ते भारतीय प्रश्नांवर मार्गदर्शन करणार आहेत. ग्राम पातळीवरील सभांपासून विधिमंडळाने आता थेट अमेरिका असा त्यांचा प्रवास महाराष्ट्र आणि इस्लामपूर मतदारसंघाचा गौरव अधोरेखित करणार आहे. अमेरिकेत जाऊन भाषण देणाऱ्या भारतातील नामवंत वक्त्यांच्या यादीत त्यांचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे 16 फेब्रुवारीला आणि त्यांचा 57वा वाढदिवस साजरा होत आहे. अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठात गेली काही वर्षे भारतीय परिषदेचे आयोजन केले जाते. यात नामवंत विचारवंत अभ्यासकांना निमंत्रित केले जाते. जागतिक मान्यता असलेल्या या व्यासपीठावर भारतीय प्रश्नांवर चर्चा व वादसंवाद होणार आहे. यंदा 16वी वार्षिक भारतीय परिषद होत असून यासाठी आमदार जयंत पाटील यांची निवड झाली आहे. सध्या भारत कोणत्या वळणावर आहे, सद्यस्थिती काय आहे यावर आमदार पाटील बोलणार आहेत. आजवर या परिषदेत रविशंकर प्रसाद, केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल, अभिनेते कमल हसन, अमर्त्य सेन, सुगाता बोस, ओमर अब्दुल्लाह, एस वाय कुरेशी, विनोद रॉय, पत्रकार रवीश कुमार, अझीम प्रेमजी, शशी थरूर, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम, पत्रकार रजत शर्मा, राकेश मोहन, पवन कल्याण, पिंकी आनंद आणि आर माधवन यांसारख्या दिग्गजांना निमंत्रित करण्यात येत होते. सध्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी विविध प्रश्नांवर आवाज उठवला आहे. तसेच देशपातळीवर अनेक समस्यांवर देखील ते आपली भूमिका मांडत आहेत. ग्रामीण भागातील सभांमध्ये मृदू आणि उपरोधपूर्ण शैलीत ते जशी भाषणं करतात, तसेच विधिमंडळ कामकाजात अत्यंत आक्रमक शैलीत विरोधकांवर तुटून पडतात. हीच त्यांची पोचपावती.